आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. कर्नाटक राज्यासहित महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटलेत. कर्नाटक घटनेवर हिंसक प्रतिक्रिया देऊ नये असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. दरम्यान पुतळ्याच्या विटंबनाची घटना ही दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले. तर आरोपींवर तातडीनं कारवाई करावी असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय. कर्नाटक घटनेवर हिंसक प्रतिक्रिया देऊ नये असं त्यांनी शिवप्रेमींना आवाहन केलंय. सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय आणि हा हल्ला नितेश राणेंच्या समर्थकांनी केल्याचा आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केलाय. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर आज कणकवलीमध्ये हा जीवघेणा हल्ला झालाय. नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारनं परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली आणि त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रानं परब यांच्यावर हल्ला केला आणि हा हल्ला राजकीय असून तो नितेश राणे आणि त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनी घडवून आणल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला. एकंदरीत जिल्हा बँकेची निवडणूक ही त्या ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. कोणतेही काम न करता जिल्हा बँकेच्या तिजोरीवरती नितेश राणे यांचा डोळा आहे आणि गोट्या सावंत यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी हा या ठिकाणी हल्ला करायला लावलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी संतोष परब यांच्या दिलेल्या जबाबीवरनं निश्चित माझी खात्री आहे की ह्याला पूर्णपणे ह्या असलेल्या भाडोत्री गुंडांमार्फत जो मारहाण जी झालेली आहे, जो तिष्ण हत्यार आणि जीवघेणा हल्ला जो झालेला आहे, ह्याला नितेश राणे आणि गोट्या सावंत जबाबदार आहे. निश्चितच आता येणाऱ्या पालकमंत्री आल्यानंतर आम्ही एसपींची भेट घेणार आहोत. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावरील घरगुती हिंसाचाराचा खटला रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. गेल्या 4 महिन्यांपासून हेमंत नगराळे यांनी देखभाल खर्चाची रक्कम दिलेली नसल्याचं याचिकाकर्त्या महिलेच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं होतं आणि नगराळे यांनी थकबाकी भरण्यास उशीर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये असाही दावा तिनं केला होता. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस जी दिघे यांनी विभक्त झालेल्या पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी ही त्वरित देण्याचे आदेश नगराळे यांना दिले आहेत.